देख रहे हैं ब्लू टाइगर न्यूज चैनल, हमेशा देखिए आपका हम सफर आपका साथी ब्लू टाइगर न्यूज। मित्रांनो सप्रेम जय भीम, मी आहे ॲडव्होकेट सुधीर एच तायडे, संचालक तथा मुख्य संपादक ब्लू टायगर न्यूज चॅनल अमरावती महाराष्ट्र। सर्वप्रथम ब्लू टायगर न्यूज चॅनलचे कार्यक्रम बघणाऱ्या महाराष्ट्र राज्यातील तसेच भारत देशातील प्रत्येक राज्यातील तमाम प्रेक्षकांचे तसेच ब्लू टायगर न्यूज चॅनलचे कार्यक्रम नियमितपणे ऐकणाऱ्या महाराष्ट्र राज्यातील तसेच भारत देशातील प्रत्येक राज्यातील तमाम श्रोत्यांचे मी आभार व्यक्त करतो, आपणा सर्वांना धन्यवाद देतो। मित्रांनो प्रेक्षकांनो श्रोत्यांनो, कविता माझी या सदरामध्ये आम्ही नुकतीच लिहिलेली एक सामाजिक जाणीवेची कविता आपणा समोर सादर करणार आहोत। मित्रांनो प्रेक्षकांनो, कवितेचं शीर्षक आहे प्रत्येकाला इथे आता माणुसकीचा खरा अर्थ कळावा। प्रत्येकाला इथे आता माणुसकीचा खरा अर्थ कळावा ही कविता गझल स्वरूपामध्ये लिहिलेली आहे। तर ही गझल अर्थात एक कविता, सामाजिक जाणीवेची गझल आपल्यासमोर मी वाचून दाखवत आहे। आपण सर्वांनी मिळून इथला जातीयवाद जाळावा, आपण सर्वांनी मिळून इथला जातीयवाद जाळावा, आपण सर्वांनी आता इथे फक्त मानवतावाद पाळावा, आपण सर्वांनी आता इथे फक्त मानवतावाद पाळावा। इथे प्रत्येक माणसाला द्यावी आपण वागणूक समानतेची, इथल्या प्रत्येक माणसाला आपण द्यावी वागणूक समानतेची, इथे माणसा माणसामध्ये आता आपण भेदभाव टाळावा, इथे माणसा माणसामध्ये आता आपण भेदभाव टाळावा, आपण सर्वांनी आता इथे फक्त मानवतावाद पाळावा। हिसकला जाऊ नये आता इथे कुणाचाच हिस्सा, हिसकला जाऊ नये आता इथे कुणाचाच हिस्सा, प्रत्येकाला इथे आता त्याचा हिस्सा मिळावा, आपण सर्वांनी आता इथे मानवतावाद पाळावा। इथे प्रत्येक मनात जन्माला यावी करुणा, इथे प्रत्येक मनात आता जन्माला यावी करुणा, प्रत्येकाच्या मनातील इथे आता कठोरपणा वितळावा, आपण सर्वांनी आता इथे मानवतावाद पाळावा। आगीत जाळून टाकावी आपण इथली विषारी फुलांची बाग, आगीत जाळून टाकावी आपण आता इथे विषारी फुलांची बाग, चहूकडे आपण सर्वांनी नेहमी भरवावा, समतेचा मेळावा, आपण सर्वांनी आता इथे मानवतावाद पाळावा। रागाला कधीच पडू देऊ नये बाहेर प्रत्येक वेळी, रागाला कधीच पडू देऊ नये बाहेर प्रत्येक वेळी, प्रत्येकाने बाहेर पडणारा राग गिळावा, प्रत्येकाने प्रत्येक वेळी बाहेर पडणारा राग गिळावा, आपण सर्वांनी आता इथे मानवतावाद पाळावा। प्रत्येकाने आता इथे जोपासावे आपले खरे माणूसपण, प्रत्येकाने जोपासावे आता इथे आपले खरे माणूसपण, प्रत्येकाला आता इथे माणुसकीचा खरा अर्थ कळावा, आपण सर्वांनी आता इथे फक्त मानवतावाद पाळावा। क्रूरता इथून व्हावी कायमची हद्दपार, क्रूरता इथून कायमची व्हावी हद्दपार, हिंसेच्या दिशेने जाणारा माथे फिरूनचा लोंढा, हिंसेच्या दिशेने जाणारा माथे फिरूनचा लोंढा पुन्हा अहिंसेकडे वळावा, आपण सर्वांनी आता इथे फक्त मानवतावाद पाळावा। इथे प्रत्येक गावात प्रत्येक शहरात राहाव्या वस्त्या फक्त माणसांच्या, इथे प्रत्येक गावात प्रत्येक शहरात राहाव्या वस्त्या फक्त
माणसांचा शैतानांचा कळप इथून कायमचा दूर पळावा. शैतानांचा कळप इथून कायमचा दूर पळावा. आपण सर्वांनी आता इथे मानवतावाद पळावा. उद्ध्वस्त कधीच होऊ नये इथले कोणतेच गाव. उद्ध्वस्त कधीच होऊ नये इथले कोणतेच गाव. प्रत्येक गावाचा विध्वंस नेहमी टळावा. प्रत्येक गावाचा विध्वंस नेहमी टळावा. आपण सर्वांनी आता इथे मानवतावाद पाळावा. आपण सर्वांनी इथे मानवतावाद पाळावा. प्रत्येकाला आता इथे माणुसकीचा खरा अर्थ कळावा. प्रत्येकाला आता इथे खरा माणुसकीचा अर्थ कळावा. प्रत्येकाला आता इथे खरा माणुसकीचा अर्थ कळावा. धन्यवाद मित्रांनो. ही होती आज आमची मराठी कविता, सामाजिक जाणीवेची कविता. आणि या भारत देशामध्ये सर्व जातीमध्ये सर्व धर्मामध्ये बंधुभाव असावा आणि प्रत्येकाने मानवतावाद पाळावा अशी अर्थ सांगणारी आमची स्वतःची मराठी कविता, अर्थात ही गझल स्वरूपाची कविता आम्ही स्वतः लिहिलेली आपणासमोर सादर केलेली आहे. आमची मराठी गझल, आमची मराठी कविता आपणास कशी वाटली याबद्दलची आपण आपल्या प्रतिक्रिया आमच्या फेसबुक अकाउंटवर, आमच्या इंस्टाग्राम अकाउंटवर, आमच्या ट्विटर अकाउंटवर, आमच्या मोबाईल फोनवर संपर्क करून, आमच्या व्हॉट्सअपवर मेसेज पाठवून आपण आपल्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर जरूर पाठवाव्यात. आम्ही आपल्या प्रतिक्रियांची आतुरतेने वाट बघत आहोत. आता ॲडव्होकेट सुधीर तायडेंना आपण रजा द्यावी. आम्ही आपली रजा घेतो, या ठिकाणी थांबतो. जय शिवराय, जय भीमराय, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय संविधान. धन्यवाद.